नमस्कार, बदलापूर वॉइस आवाज बदलापूर चैनल मे अपने सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। अपन बदलापूर पूर्व या ठिकाणी आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता रस्त्याची कशी दुर्दशा झाली आहे। यापूर्वी आपण याच ठिकाणी 2-3 वेळा बातमी केली, परंतु एवढं सगळं करूनही प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाहीये। तुम्ही पाहू शकता अक्षरशः संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य रस्त्यात दिसत नाहीये। सगळे खडी आणि कशा प्रकारे वायू प्रदूषण होत आहे, सगळी धूळ आपल्याला इथे पाहायला मिळते। शेजारीच कारखाने आहेत, त्याच्यातून निघणारा धूर, त्याच्यामुळे पहिलेच सगळे बदलापूरकर या प्रदूषणामुळे ग्रस्त आहेत। आणि त्यात हा खड्डे रस्ते समस्येचा त्रास तमाम बदलापूरकरांना सहन करावा लागतो आहे। एक ना अनेक समस्यांचा सामना तमाम बदलापूरकरांना करावा लागतो आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, रिक्षाचे भाडे वाढलेले आहेत, इथे लोकांना पाणी मिळत नाही आहे। या मोठ्या मोठ्या MIDC आहेत, त्यांना पाणी मिळतं, परंतु जे नव्याने विस्तारित होत चाललेलं शहर आहे त्या सोसायट्यांना इथं बदलापूरमध्ये पाणी मिळत नाही। आपण पाहू शकतो या रस्त्याची कशी दुर्दशा झाली आहे। आपण वाहतूक कोंडीची समस्या या खराब रस्त्यांमुळे बदलापूर शहरात निर्माण होते। खरंच काही राजकीय लोकांकडून बदलापूर शहराला चौथी मुंबई असं म्हटलं जातं, पण काही बदलापूरची अवस्था आहे अक्षरशः या खड्डे समस्येमुळे बदलापूरकर ग्रस्त झालेत। पुढेही म्हणजे इथून जाणंच कठीण झालं आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, जे इथून रोज जात असतील त्यांना माहिती आहे की कशी कसरत करून आपल्याला इथून जावं लागतं। खूप भयानक अशी परिस्थिती बदलापूरची झाली आहे। तुम्ही पाहू शकतात काही दिवसांपूर्वी काही राजकीय मंडळींकडून एक उपासात्मक असं आंदोलन करण्यात आलं, जे प्रवासी किंवा जे चालक इथून जातात त्यांना झेंडूबाम वाटण्यात आला। पण काय हे प्रशासन उघड्या डोळ्यांनी झोपायचं सोंग करते का? हा बदलापूरकरांना एवढा त्रास होतोय हे या प्रशासनाला दिसत नाही का? पाहू शकता या रस्त्याची काय दुर्दशा आहे। एखाद्याला अर्जंट जायचं असेल तर समोर रुग्णालयही आहे, एखाद्याला घाईगडबडीत जायचं असेल तर त्याची अवस्था काय होईल याचा विचार आपण करू शकतो। हा नाहक त्रास बदलापूरकरांना सहन करावा लागतोय। प्रशासन नेमकं करतं काय आणि इकडचे लोकप्रतिनिधी नेमके करतात काय असा प्रश्न इथे उपस्थित होतो। रिक्षावाले 30 रुपये घेतात, 30 रुपयांच्या खाली रिक्षावाले पैसे घेत नाही, इथे पाणी पुरवठा होत नाही, वीजही कधी जाते, अशा एक ना अनेक समस्या बदलापूरमध्ये आहे। आपण पाहू शकतो या रस्त्याची काय दुर्दशा झाली आहे, आणि जी अवस्था इथे तीच अवस्था त्या साईडला देखील आहे। आपण पाहू शकतो खूप भयानक अशी परिस्थिती आहे। नव्याने विस्तारित होत असलेलं हे बदलापूर शहर आणि या बदलापूर शहरात हे प्रशासन प्राथमिक ज्या लोकांच्या गरजा असतात, पाणी, रस्ते, या नगरपरिषदेने प्राथमिक गरजा असतात ज्या लोकांच्या पुरवायच्या असतात, त्यामध्ये हे असमर्थ ठरतं आहे। आपण पाहू शकतो या रस्त्याची कशी अवस्था झाली, सगळे खड्ड्यांचं साम्राज्य इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे। खूप भयानक अशी परिस्थिती आहे नव्याने विस्तारित होत चाललेल्या बदलापूर शहरात। हा बघा, समोरच एवढा मोठा खड्डा आहे, जर एखादं वाहन गतीमध्ये आलं आणि त्यांनी हा खड्ड्याचं पाहिलं नाही तर अपघात होण्याचे संकेत आहेत। आणि अशीच परिस्थिती समोरही आपल्याला पाहायला मिळते, सगळे रस्त्यावरची माती पाहायला मिळते। तुम्ही पाहू शकतात थोड्या दिवसांपूर्वी आपण बातमी केली होती, हा MIDC परिसर आहे संपूर्ण, आणि इथून कंटिन्यू जो विषारी वायू असो तो निघत असो आणि इथे शेजारीच इमारती आपल्याला पाहायला मिळतात। आणि अजूनही इथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि इथे जे नव्याने राहायला येतात लोक त्यांना किती हात त्रास सहन करावा लागत असेल त्याचा अंदाज न लावलेलाच बरा। तुम्ही पाहू शकता समोर कचराही आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे मुख्य रस्ता खराब रस्ते, त्याच्या बाजूला कचरा, MIDC, एक ना अनेक समस्यांचा सामना हा तमाम बदलापूरकरांना करावा लागतो आहे। खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, वायू प्रदूषण, रिक्षा भाडेवाढ, अनियमित पाणीपुरवठा, महागाई, वाहतूक कोंडी, अशा एक ना अनेक संकटांचा सामना तमाम बदलापूरकरांना कायम करावा लागतो आहे। बदलापूरकरांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी, इथल्या स्थानिक प्रशासनाला झोपेतून जागं करण्यासाठी, राजकीय आणि अराजकीय विषयी लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी बदलापूर व्हॉइस तुमचं मत काय ही नवीन मालिका सुरू करत आहे। आणि यामध्ये आपण नक्की सगळ्यांनी सहभाग घ्या आणि या प्रशासनाविषयी आपल्याला काय वाटतं, आपण फक्त सोशल मीडियावरती व्यक्त होतो, तिथं आपण पोस्ट करतो, आपल्याला वाटतं याच्याने काय इम्पॅक्ट होईल, नाही, तुमच्यासाठी
या बदलापूरकरांसाठी बदलापूर वॉईस एक हक्काचं व्यासपीठ घेऊन येते. तुमचं मत काय ही मालिका, यामध्ये तुम्ही बेधडकपणे ज्या तुमच्या समस्या आहेत त्या आमच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत आपण पोहोचवूयात. आणि हे जे झोपलेलं प्रशासन आहे किंवा जे काही असमर्थ लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत आपला आवाज, आपल्याला ज्या बदलापूरकरांना समस्यांचा सामना करावा लागतो त्या समस्या आपण पोहोचवूयात. बदलापूर वॉईस, बदलापूर.